भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर चिंचपाडा येथे मतदान नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. यामध्ये 18 वर्षांवरील मुला मुलींचे मतदान नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अंबरनाथ शहर अध्यक्ष अभिजित करुंजले पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान सुरू करण्यात आले. अनेक नागरिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सर्वप्रथम तुमचे आम्ही आभार मानतो की तुम्ही आज ही बातमी कव्हर करायला आलात. आणि आज आम्ही या भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक सेलच्या वतीने आम्ही हा जो उपक्रम हा इकडे राबवलेला आहे. आणि अनेक नागरिकांची अनेक दिवसांपासून इकडे मागणी होती की त्यांचं नाव मतदार यादीमध्ये ज्यांचं नोंदणी बाकी आहे तर ती मोहीम राबवण्यात यावी. तर ती ही जी मोहीम आहे ती आम्ही भारतीय जनता पार्टी अंबरनाथचे अल्प जे शहर अध्यक्ष अभिजित करंजुले पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे अभियान इथं राबवलेलं आहे. आणि त्याचबरोबर विशेष सहकार्य जे आम्हाला लाभलेलं आहे ते मायनॉरिटी सेलचे जे प्रभारी आहेत रोजिन फर्नांडिस यांचं. आणि या अभियानाचं नेतृत्व जर कोण करत असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो मी की नुकतंच आपल्या पक्षामध्ये नवीन सामील झालेले गुफरान कुरेशी जे आपले उपाध्यक्ष आहेत अल्पसंख्यक सेलचे आणि त्याचबरोबर फैजल शेख जे आपले जनरल सेक्रेटरी आहेत अल्पसंख्यक सेलचे यांच्या नेतृत्वामध्ये चिंचपाडा दर्गासमोर हे जो अभियान आपला राबवण्यात आलेला आहे. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे असंख्य नागरिकांनी स्थानिक जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि मी तुम्हा सरांच्या तुमच्या मार्फत स्थानिक नागरिकांना विनंती करतो की जर अजून देखील जर तुमचं नाव सदस्य या नोंदणीमध्ये तुम्ही अजून सामील नसेल केलं तुमचं नाव मतदार यादीमध्ये नोंद नसेल केली तर तुम्ही नक्कीच या लवकरात लवकर इकडे जसं ज्याप्रमाणे तुम्हाला मी ठिकाण सांगितलेलं आहे चिंचपाडा दर्गासमोर इकडे या. आणि तुमचं फॅमिलीमधले किंवा तुमचे कोणी मित्रमंडळी असेल त्यांचं नाव जर अजून बाकी असेल यादीत सामील करून तर तुम्ही करून घ्या. गुफरान कुरेशी अंबरनाथ बीजी मायनॉरिटी सेल का व्हाइट प्रेसिडेंट. मैंने और मेरे कार्यकर्ता ने चिंचपाड़ा दरगाह के सामने मध्यध्यान सरस्त्यान नोनी सदस्य नोनिया अभियान का आयोजन किया है. सैकड़ों नागरिकों ने इधर से लाभ उठाया इस अभियान का लाभ उठाया हुआ है. मैं विशेष धन्यवाद करना चाहता हूँ अभिजीत करुंजले पाटिल जी का. इनका मैं धन्यवाद जिनके अंडर हम ये अभियान कर रहे हैं. मैं विशेष धन्यवाद करना चाहता हूँ.